अपन एक सन्मान घेणार आहोत, कारण काही क्षणापूर्वी आम्हाला एक शुभ बातमी समजली आणि ती शुभ बातमी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायची आणि म्हणून आपण एक सन्मान घेणार आहोत। कारण मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती जेव्हा जनसेवेचा वारसा घेत असतो, विजयभाऊंच्या बाबतीतही आपल्याला नवीन काही सांगायची गरज नाही, वर्षभर सातत्याने तुमच्या सर्वांच्या कोणत्याही समस्येसाठी तत्पर असतातच, परंतु राजकीय व्यासपीठ असावं आणि म्हणून विजयभाऊंनी आपल्या विचारांची एक विचारधारा घेतली आणि त्या विचारधारेने पुढे जात असताना काही क्षणापूर्वी एक आनंदाची बातमी येऊन आमच्यापर्यंत पोहोचली, ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जनसेवक विजयभाऊ देशेकर यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या उपशहर प्रमुख निवड झालेली आहे। एकदा जोरदार डाळा विजयभाऊंसाठी। आणि मी विजयभाऊंना विनंती करेन की टिटवाळा महोत्सव समिती अध्यक्ष प्रदीपजी घाणेकर, मी स्वतः सचिव, त्याचप्रमाणे खजिनदार नितीन सिंग सर, कार्याध्यक्ष प्रसादजी फडे सर, दिलीपजी राठोड, सगळ्या शिलेदारांना जे इथे असतील त्यांना विनंती करेन की मंचावरती यायचे आहे। आपण विजयभाऊंना सन्मानित करणार आहोत। संतोष दादा, विनोद दादा, विशालजी सदाफुले, अनेकदा जोरदार डाळा झाल्या पाहिजे विजयभाऊंसाठी। आणि नक्कीच अभिमानाचा तो क्षण आहे की या टिटवाळा महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी बाळासाहेबांची शिवसेना या पदावर अर्थात विजयभाऊंची निवड झालेली आहे। कल्याण जोरदार शहर प्रमुख पदी विजय भाऊ देशेकर यांची नियुक्ती झालेली आहे। सगळ्यांनी मोबाईल मोबाईल निश्चित एक अभिमानाची गोष्ट आहे। सर एक मिनिट, सगळ्यांनी मोबाईल काढायचे, जेवढ्यांकडे मोबाईल आहेत त्या सगळ्यांनी मोबाईल काढायचे आणि मोबाईल मध्ये टॉर्च चालू करायचे। चला लवकर लवकर लवकर, जे लवकर चालू करणार ना त्यांचा मोबाईल बिघडणार। चला करा चालू लवकर। हा चला सगळे सगळ्यांनी मोबाईल चालू करायचे, टॉर्च चालू करायचे आणि या शुभेच्छा द्यायचे। प्रकाशमान नेतृत्व एक कर्तव्य ज्यांनी आपलं जनसेवेचं घेतलंय ते नाव म्हणजे जनसेवक, श्रीमान श्रीमंत विजय भाऊ देशेकर। हा भाऊंचा सन्मान आणि आपल्या सर्वांना हा वंदन केलेलं आहे भाऊंनी। सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च फिरवायचे असे। हा हा क्षण अभिमानाचा, आपल्या नेत्याचा अर्थात बाळासाहेबांची शिवसेनाच्या कल्याण शहराच्या उपशहरप्रमुखपदी अर्थात भाऊंची निवड झालेली आहे। अभिनंदन भाऊ, पुढील वाटचालीसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद।